घरगुती जेवणातून 14 जणांना विषबाधा झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील झारखडवाडी येथे घडली आहे. विषबाधा झालेल्यांपैकी 9 जणांवरती मंचर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर विषबाधा झालेल्या कुटुंबातल्या मुलीने घरी केलेल्या मासवड्या पुण्यातील वसतिगृहातील मैत्रिणींना खायला दिल्याने तेथील 5 मुलींना देखील विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय. त्यांच्यावरती पुणे येथे उपचार सुरू करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलंय. आंबेगाव तालुक्यातील जाखरवाडी गावातील भोजनेमळा येथे राहणारे संजय दत्तात्रय भोजने यांची मुलगी पुणे येथे शिक्षण घेत आहे. महर्षी कर्वे विद्यालयात ती 12वीच्या वर्गात शिकते. मुलीला मासवाड्या खूप आवडतात. ती जाखरवाडी येथे गावी आली होती. घरात मासवाड्यांचा बेद आखण्यात आला. मंगळवारी दुपारी जेवणाला सुरुवात झाली. त्या दिवशी अंगारकी चतुर्थी असल्याने भोजने कुटुंबियांनी चंद्रोदय झाल्यानंतर मासवड्या खाऊन उपवास सोडला. दरम्यान भोजने यांच्या मुलीने मैत्रिणीसाठी डब्बा भरून मासवड्या पुणे येथे नेल्या. मैत्रिणींनीही मासवड्या खाल्ल्या. मात्र सकाळी मासवड्या खाल्लेल्यांना त्रास जाणवू लागला. थंडी, ताप, जुलाब, उलट्या, डोके गरगरू लागल्याने स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घेतली. प्रोग्राम ठरला ग मासवड्या करायचे, पण त्या केल्या सगळे जेवले, तिला नेऊन घातलं, तिने डबा संगतीने आला, तिथं तिच्या मैत्रिणीनं त्यांनी खाला आणि रात्रीचं मग झाल्यावर पोरींना उलटे व्हायला लागल्या आणि मग सकाळचं दुपार कोणी सांडासलाच पळते, कोण वाकते, कोण काय करते असं ते झाल्यानंतर त्या बडकर डॉक्टरला आणलं. तिथाची तिथं ते आणला हे काहीतरी जेवणातून झाला असावा असा अंदाज येणार. तो चांगला एमडी डॉक्टर आहे. त्याच्यानंतर मग तो आणला नायकवर झालं. तर आपण 108 नंबरला गाडी बोलून सगळे इथं पाठवून देऊ. त्यानंतर तुम्ही सरकारी दवाखान्यात आले. हा विषबाधेचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.